शेवगाव शहरामधील साईनगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना गेल्या 2 वर्षांपासून कमी दाबाने वीज पुरवठा होतोय आणि त्यामुळे कित्येक नागरिकांचे विद्युत उपकरणे देखील खराब झालीत. वीज पुरवठा व्यवस्थित व्हावा या मागणीसाठी वेळोवेळी अधिकाऱ्यांना निवेदनं देण्यात आली तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी लोकशाहीच्या मार्गाने 15 ऑगस्ट रोजी साईनगरमधील नागरिकांनी आखेगाव रोडवरील MSBच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं. दुपारीपर्यंत कोणताही अधिकारी उपोषणकर्त्यांकडे फिरकला सुद्धा नाही. दुपारी मुख्य अभियंता लोहारे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न 8 दिवसांमध्ये मार्गी लावू असं लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. याप्रसंगी दत्ता देहाड्राय, राजू गवळी, संजय बुरुडे, दादासाहेब नाईकवाडी, चेतन काळे, बबलू बैरागी, कैलास बोदले, सतीश भोईटे, संतोष व्यवहारेंसह साईनगरमधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कमी दाबाने वीज पुरवठा होतो म्हणून वेळोवेळी MSBकडे महावितरण कंपनीकडे मागणी केली होती, DP ची मागणी केली, पण आतापर्यंत 2-3 वेळा सर्वे होऊन सुद्धा कुठल्या प्रकारचा तिथं काही कारवाई झालेली नाही. नंतर आम्हाला उलट असं समजलं की आमची सँक्शन झालेली DP जी आहे तिथं दुसऱ्या परिसरामध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे आम्हाला ना इलाज असतो. आतापर्यंत कमीत कमी 8 ते 10 वेळा प्रत्येक वर्षी 2018 सुद्धा आम्ही निवेदन दिलं, अधिकाऱ्याचा फॉलोअप घेतला, त्यांच्याकडून वेगवेगळी तोंडी कधी लेखी आश्वासन देण्यात आले. आज आम्ही शेवटी एक शेवटचा पर्याय म्हणून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सर्वजण नागरिक इथे उपोषणासाठी इथे एकत्र झालो, उपोषणाला बसलो. न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय, S9 मीडिया, शेवगाव.